आता आपल्याला इयत्ता 8 मध्ये चौकोन रचना चौकोन कसा काढायचा ते अभ्यासायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर चौकोनाचे 10 घटक यांची उजळणी करून घेऊ. चौकोनाला चार बाजू असतात. या चार बाजूंना बाजू PQ QR RS आणि PS अशा प्रकारे चार कोन कोन P कोन Q कोन R कोन S त्यानंतर हे समोरासमोरील शिरोबिंदू जोडवले असतात आपल्याला चौकोनाचे कर्ण मिळतात. म्हणजे चौकोनाला एकूण दोन कर्ण असतात. दोन कर्ण कर्ण पी आर आणि कर्ण क्यू एस असे चौकोनाचे एकूण 10 घटक आहेत.